आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिरोळात खालच्या पातळीवरचं राजकारण, दादा सोकोळी. शिरोळ नगरपालिका मी सांगेन त्याच दिशेनं जाईल ही प्रवृत्ती आम्ही खपवून घेणार नाही. हे कायद्याचं राज्य आहे, येथे एकाधिकारी शाहीत चालणार नाही असं थेट ठणकावलं आहे शिरोळ नगर परिषदेतील पक्षप्रदोत दादासो कोळी यांनी. नगराध्यक्ष विरुद्ध पक्षप्रदोत असा संघर्ष शिरोळ नगरपालिकेत सुरू झाला आहे. याचं टोक म्हणून भाजपाचे पक्षप्रदोत दादासो कोळी यांना मुख्याधिकारी तैमूर मुल्लानी यांनी नगरपालिकेच्या मासिक बैठकीचा अजेंडा 31 ऑक्टोबरचा पाठवला नव्हता. त्यानंतर कोळी यांनी नगराध्यक्ष, मुख्याधिकारी, जिल्हाधिकारी यांना पत्र पाठवलं आणि आज प्रांताधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली विषय निवडी होत्या. या निवडीचा अजेंडा भाजप नेते दादासो कोळी यांना मिळाला. नगरपालिकेत प्रवेश करताना 20,000 फटाके असलेले माळ फोडून कोळी यांनी प्रवेश केला. शिवाय पत्रकार बैठक घेऊन नगराध्यक्ष आणि मुख्याधिकाऱ्यांच्यावर तोफ डागली. मी आज या ठिकाणी बैठक घ्यायचं कारण की मागे 31/10/2019 शिरोळ नगर परिषदेची नोटीस माननीय शिवसाहेबांनी इतर नगरसेवकांना काढलेली होती. ती नोटीस मला मदतीत नगरसेवक साहेबांनी द्यायला पाहिजे होती, ती मला नोटीसच त्यांनी काढलेली नाही. त्यामुळं मी आमचे सर्व नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे 8 तारखेला आम्ही नगरपालिकेत पाठवून दिलेले होते आणि त्या ठिकाणी आम्ही कायदेशीर अर्ज देऊन त्याची पोच घेतलेली आहे की नगरसेवकांनी त्यात म्हणणं मांडलेलं आहे की तुम्ही जी ही आज मिटिंग घ्यायला लागला ही मिटिंग बेकायदेशीर आहे आणि दादा कोळींना तुम्ही नोटीस द्यायला पाहिजे होतं. तर ते त्याचा खुलासा तिने आज तक केलेला नाही. आणि तसेच 7/11/2019 मी स्वतः माननीय मुख्याधिकारी, नगराध्यक्ष, जिल्हा प्रशासन अधिकारी दौलतराव देसाई तसेच कलेक्टर साहेब यांना मी अर्ज केलेला आहे की मला नगर परिषद अधिनियमाप्रमाणे नोटीस यायला पाहिजे आणि मला नोटीस का आली नाही. या संदर्भात जे पेपरला, दैनिकाला बातम्या आल्या, नगराध्यक्षाने शोने मुलाखत दिली की अमुक अमुक ह्या नियमानं दादा कोळी आपात राहील, तर ते कायद्याचा त्यांनी गैरवापर केला आहे, पदाचा गैरवापर केला आहे. मला कुठलेही शासकीय लेटर आलेलं नाही, आज तक मला कुठलेही शासकीय लेटर आलेलं नाही आणि यांनी पदाचा गैरवापर केला आहे. तसेच आज विषय समितीची मीटिंग होती, या विषय समितीच्या मीटिंगसाठी माननीय कलेक्टर साहेबांनी मला 21/11 पत्र दिलेलं आहे. त्या पत्राच्या आधारे मी मिटिंगला हजर राहिलेलो होतो. मी मिटिंगला हजर राहिलेलो असताना माननीय नगराध्यक्षांनी आज त्या ठिकाणी मला मिटिंगला बसायला मनाई करण्यात यावी म्हणून माननीय प्रांताधिकारी यांना, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना पत्र दिलं होतं. आणि या ठिकाणी लोकशाहीचा इथं अंत होत आहे. शिरोळमध्ये खालच्या पातळीला राजकारण जात आहे आणि लोक स्वतःला कायद्यापेक्षा मोठे समजत आहेत. तर कोण जर कायद्यापेक्षा मोठं समजत असेल, त्यांचं जर सत्तेचा माल असेल, तर त्यांनी तो त्यांच्याजवळ ठेवावा. शिरोळची नगरी ही कुणीही मान्य करणार नाही आणि ह्या ह्याच्यात मी जातीवाद त्याला काही काय दिलेलं नाही, काय बाकीचं कुठलं काय मोर्चा वगैरे काय काढलेलं नाही. आणि तुम्ही असं काय समजायचं कारण नाही की मी करेल ती पूर्व दिशा असं शिरोळात चालणार नाही. तर मी एवढंच बोलतो की इथून पुढं नगरपालिकेत 1 वर्ष झालं मी गटनेता आहे, पक्षप्रमुख आहे. नगरपालिकेत जे जे शासकीय फंड आलेला होता आणि मागच्या मिटिंगपर्यंत भारतीय जनता पक्षाची राज्यात सत्ता आहे, केंद्रात तर भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. जो काय फंड शासनाचा आला आहे ह्यांनी 1 रुपया वैयक्तिक आणलेला नाही कुठला. जो काय फंड आहे हा सगळा फंड ह्यांनी फक्त प्रशासन हलवायचं काम केलं आणि त्याला आम्ही साथीदार आहे. पूर्ण सगळा जे असेल ते सर्वांमध्ये ठराव केलेले आहेत. कुठल्याही ठरावाला आम्ही विरोध केलेला नाही आणि आम्ही आमचं काम आहे विरोधी पक्षाचं, आम्ही आमचं काम निभावणार. आम्हाला शिरोळच्या जनतेच्या दृष्टीने, हिताच्या दृष्टीने जे काही निर्णय असतील त्याच्या बाबतीत आम्ही बोलणार, नगरपालिकेत बोलणार, बाहेर जनरल बोलणार, मीडियाला बोलणार. तर आमचा आवाज दाबण्याचा कोण काम करत असेल तर आम्ही चालून देणार नाही. आणि सर्व नगरसेवकाच्या वतीने मी सांगतो या ठिकाणी भाजपचे की इथून पुढं नगरसेवकाला जे जे अयोग्य काय काम असेल त्याला चाक लावण्याचं काम आम्ही करणार. शिरोळात एकाधिकारी शाही खपवून घेतली जाणार नाही असा गंभीर इशाराही त्यांनी मुख्याधिकारी, नगराध्यक्षांच्या दिशेने सोडला आहे. महानकर न्यूजसाठी शिरोळहून संदीप इंगळे.